बांदा शहरातील कट्टा कॉर्नर येथे वाहतूक नियंत्रण चौकीची उभारणी शुभारंभ DYSP दयानंद गवस यांच्या हस्ते झाला. यावेळी बांदा सरपंच मंदार कल्याणकर, माजी सभापती प्रमोद कामत, पंचायत समिती सदस्य शीतल राऊळ, व्यापारी संघ सचिव सचिन नाटेकर, पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर, गुरुनाथ सावंत, स्वाभिमान शहर अध्यक्ष जावेद खतीब, श्यामसुंदर मांजरेकर, मधुकर देसाई, दीपक सावंत, माजी सरपंच बाळा आकेरकर यावेळी उपस्थित होते. स्वतःचा अमूल्य जीव जपून वाहने चालवा असे आवाहन DYSP दयानंद गवस यांनी यावेळी केले. हा नाका म्हणजे माझ्या घरचा नाका आहे. मला खरंच मी ते हजर झाल्यानंतर खान सर भेटायला आले. परंतु एकच इच्छा आहे की बांद्या नाक्यावर जे कट्ट्यावर जे अपघात होतात ते कसे रोखता येतील याच्यावर आपण विचार करू. सर्व इतर कामामध्ये मला थोडा सर मी तुमची क्षमा मागतो की लवकर होऊ शकलं नाही, हे व्हायला पाहिजे होतं. परंतु काही का होईना, पण हे आपण तुमची जी इच्छा होती संपूर्ण बांद्या वासियांच्या मार्फत ते आपण पूर्ण करू शकलो. कोकण लाईव्ह साठी जय भोसले, बांदा.